दारू गुटखा आदि व्यसनांपासून अनेक व्यसनाधीन नागरिकांची व्यसनापासून सुटका केल्याचा दावा व्यसनमुक्ती क्षेत्रात सतत कार्यरत असलेले डॉक्टर बाळासाहेब कुमावत यांनी केला आहे. त्यांच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची व्यसनापासून मुक्तता झाली असल्याचं प्रतिपादन उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी देखील केलं. डॉक्टर कुमावत यांनी दिलेली औषधी आणि सल्ला हा मोलाचा ठरत असून व्यसनांच्या दुष्परिणामांना रुग्ण अवगत होत असून भावी आयुष्य सुखकर जाण्यासाठी व्यसनांपासून कायमचा सुटकारा मिळवित आहेत. व्यसनाधीतांची कुटुंबे आणि पैसाही बर्बाद होतो. अनेक कुटुंबे व्यसनामुळे देशोधडीला लागतात. अशांना मोलाचा सल्ला आणि औषधी उपयोगी पडते. दारूबंदी प्रचार अधिकारी होतो. माझ्या वेळेमध्ये माझ्या नोकरीच्या कार्यकाळात डॉक्टर बाळासाहेब कुमार यांच्या सहकार्याने साधारणतः 1000 पेशंट जे दारूच्या व्यसनामुळे समाजातून स्वतःच्या जीवनातून उठलेले होते ते परत आलेले आहेत. बहुतेक पेशंट असे असतात की नकळत आम्ही औषध का देतो, कारण जो व्यसनी माणूस असतो तो माणूस स्वतःहून काही येत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या नातेवाईकांकडून पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या पेशंटला प्रकृतीनुसार औषधोपचार करतो. ते आई असते ती गुच्छी देतात, त्यामुळे त्यांचं आम्हाला कोणालाही सर्व माहिती गुप्त असते. कळालं मग मी इकडे घेऊन आले. त्यांना गुण आला, गुण आल्यानंतर संपूर्ण ते महिना चांगलं झाले. तसेच त्यांचे बी नातेवाईक ते पण चांगले झाले. बरेच तास दारूच्या नशामध्ये राहतो, त्याच्यामध्ये जेवण कमी झालं, सर्व झालं, त्रास होऊन झाला आणि कंडिशन एवढी खराब झाली की मला चालणं सुद्धा